हॅलो माय डियर स्टुडंट्स, नेक्स्ट टॉपिक जो आहे तो म्हणजे मिसलिनियस एक्सरसाइज 1 मधला आपण पेज नंबर 63 वरचं सेकंड नंबरचं प्रॉब्लेम आणि त्यासोबत थर्ड नंबरचं प्रॉब्लेम आज कंप्लीट करू. कारण जे तुम्ही शिकलेले आहात त्याच्या आधी त्याच्यावरती स्टेप डिपेंडेंट आहे. ओके, तर लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे. एफ ऑफ एक्स एचच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे, एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे, जी ऑफ एक्सच्या, एफ डॅश ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्स अशा सर्व व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आणि मग आपल्याला काही डेरिव्हेटिव्ह इथे दिल्यानंतर त्याचे आन्सर्स इकडे मॅच करून लिहायचे आहे. अँड दॅट इज व्हेरी सिम्पल, फारच सिम्पल आहे. फर्स्ट डी डी एक्स ऑफ एफ जी ऑफ एक्स ऍट एक्स इज इक्वल्स टू मायनस वन इज इक्वल्स टू. आता मला तुम्ही सांगा इथे फंक्शन कोण आहे एफ पहिले, तर याच्यानुसार डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजेच काय झालं, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स बरोबर, आणि परत कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्या तर जी ऑफ एक्सचा, म्हणजेच डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स आणि ऍट एक्स इज इक्वल्स टू मायनस वन लिहितोय. पूर्ण ब्रॅकेट करण्यापेक्षा ऍट एक्स इज इक्वल्स टू मायनस वन. सो एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इन टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स इज जी डॅश ऑफ एक्स अँड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज वन ऍट एक्स इज इक्वल्स टू मायनस वन. आता यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज टाकायची आहे. जिथे कुठे तुम्हाला एक्स दिसतो, जिथे कुठे तुम्हाला एक्स दिसतो आहे तिथे मायनस वन पुट अप करायचं आहे. सो एफ डॅश ऑफ जी ऑफ मायनस वन इंटू जी डॅश ऑफ मायनस वन. आता ऍट एक्स इज इक्वल टू मायनस वन लिहिण्याची गरज नाही, कारण एक्सच्या जागेवरती आपण मायनस वन पुट अप केलेला आहे. जी ऑफ मायनस वन, जी ऑफ मायनस वन म्हणजे एक्सची व्हॅल्यू मायनस वन असताना जी ऑफ मायनस वन किती भेटलेला आहे, टू, आणि म्हणून एफ डॅश ऑफ टू झालेला आहे. इंटू जी डॅश ऑफ मायनस वन, एक्सची व्हॅल्यू मायनस वन असताना जी डॅश ची व्हॅल्यू किती आहे, तर दॅट इज फोर, अँड सो इंटू फोर झालेला आहे. त्यानंतर एफ डॅश ऑफ टू, एक्सची व्हॅल्यू टू असताना एफ डॅश आपल्याला पाहायचा आहे तो इथे दिसतो अँड दॅट इज मायनस फाईव्ह. सो मायनस फाईव्ह इंटू फोर आन्सर इज मायनस ट्वेंटी, आन्सर इज मायनस ट्वेंटी. तर याचा अर्थ हा जो ए आहे तो ए कोणाला मॅच झालेला आहे, दॅट इज थ्री ला. तर मी इथेच लिहितो आहे चालेल, हा जो ए आहे याला थ्री मॅच झालेला आहे बरोबर. तुम्हाला सेपरेटली म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर सेपरेटली लिहून काढायचं आहे, ठीक. त्यानंतर बी पॉइंट काय, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ डी डी एक्स ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स, जी ऑफ एफ ऑफ एक्स मायनस वन, मायनस वन, मायनस वन. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. ऍट एक्स इज इक्वल्स टू मायनस वन, एक्सची व्हॅल्यू मायनस वन असताना. आता पहा पहिले काय करतोय, या जी नुसार डेरिव्हेटिव्ह घेतोय, म्हणजे जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स, जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स मायनस वन झालेला आहे. अँड अगेन वी टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स मायनस वन ऍट एक्स इज इक्वल टू मायनस वन, ऍट एक्स इज इक्वल टू मायनस वन. म्हणजेच जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स मायनस वन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस, एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे एफ डॅश ऑफ एक्स आणि वन चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे झिरो ऍट एक्स इज इक्वल टू मायनस वन. एक्सची व्हॅल्यू असताना मायनस वन, मग एक्सची व्हॅल्यू मायनस वन असताना, एक्सची व्हॅल्यू मायनस वन असताना इथे आपल्याला पुट अप करायचं आहे. सो जी डॅश ऑफ एफ ऑफ मायनस वन, मायनस वन इंटू एफ डॅश ऑफ मायनस वन. आता मला तुम्ही सांगा इथे काय होतो, एफ ऑफ मायनस वन, एक्सची व्हॅल्यू मायनस वन असताना एफ ऑफ मायनस वन ची व्हॅल्यू काय असेल, तर दॅट इज थ्री, आणि म्हणून जी डॅश ऑफ
3 minus 1 हा minus 1 दच्चा तसास ठेवलेला आहे into f dash of minus 1 x ची वैल्यू minus 1 असताना f dash ची वैल्यू किती आहे तर दैट इज minus 3 सो into झालेला आहे minus 3 करेक्ट म्हणजे g dash of 2 into minus 3 झालेला आहे g dash of 2 x ची वैल्यू 2 असताना g dash ची वैल्यू आहे minus 4 आणि म्हणून मी इथे लिहितो आहे minus 4 into minus 3 and so the answer is only 12 answer किती आहे 12 आहे म्हणजे या सेकंडचा आंसर काय झालेला आहे 5 बरोबर त्याच्यानंतर सी नंबर डेरिवेटिव ऑफ f of x minus 3 bracket complete at x is equals to minus 2 सांगाता इथे काय काय होईल त्याचा डेरिवेटिव घ्यायचा पहिले f डॅश नुसार म्हणजे काय झालं f डॅश ऑफ f of x minus 3 into डेरिवेटिव ऑफ दिस टर्म दैट इज f of x चा डेरिवेटिव झालेला आहे आता इथे थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसेल इथे लिहितो आहे पहिले याच्या नुसार डेरिवेटिव घेतलेला आहे f डॅश ऑफ f ऑफ x minus 3 into आता या f ऑफ x minus 3 चा डेरिवेटिव f ऑफ x चा डेरिवेटिव झालेला आहे f डॅश ऑफ x आणि minus 3 चा डेरिवेटिव झालेला आहे 0 आणि व्हॅल्यू आहे at x is equals to minus 2 then x ची व्हॅल्यू minus 2 असताना x ची व्हॅल्यू minus 2 नाही इथे इथे पाहिजे आपल्याला प्लस 2 पाहिजे सॉरी इथे माइनस 2 नाही आहे इथे प्लस 2 पाहिजे तर पहा x ची व्हॅल्यू 2 पुट अप करतोय म्हणजे f डॅश ऑफ f 2 minus 3 into f डॅश ऑफ 2 झालेला आहे म्हणजे f डॅश ऑफ f 2 x ची व्हॅल्यू 2 असताना f 2 मिळालेला आहे 2 minus 3 into f डॅश ऑफ 2 x ची व्हॅल्यू 2 असताना f डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू झालेली आहे minus 5 बरोबर आहे सो f डॅश ऑफ minus 1 into minus 5 झालेला आहे नो f डॅश ऑफ minus 1 म्हणजे x ची व्हॅल्यू minus 1 असताना f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू झाली minus 3 सो minus 3 into minus 5 म्हणजे किती झालेला आहे 15 ओके सो व्हिच इज द करेक्ट आंसर 4 इज द करेक्ट आंसर त्याच्यानंतर d नंबर d dx of g of x at x is equals to 2 आता असं जर असेल तर आपण इथे काय करतोय पहिले या g नुसार डेरिवेटिव घेतला आहे म्हणजे g डॅश ऑफ g ऑफ x त्यानंतर या g ऑफ x चा डेरिवेटिव आपण घेतो आहे म्हणजे g डॅश ऑफ x करेक्ट परत लक्षात घ्या इथे काय केलं या g नुसार पहिले डेरिवेटिव म्हणजे g डॅश ऑफ g ऑफ x परत या g चा डेरिवेटिव घेतलेला आहे g डॅश ऑफ x आणि at x is equals to 2 मग g ऑफ 2 into g डॅश ऑफ 2 बरोबर आहे x जिथे कुठे आहे त्याच्या जागेवरती तुम्हाला 2 ठेवायचं आहे now g डॅश ऑफ g ऑफ 2 g ऑफ 2 म्हणजे x ची व्हॅल्यू 2 असताना x ची व्हॅल्यू 2 असताना g ऑफ 2 पाहिजे म्हणजे x ची व्हॅल्यू 2 असताना g च्या टेबल मध्ये पाहायचं आहे आंसर इज minus 1 into g डॅश ऑफ 2 x ची व्हॅल्यू 2 असताना g डॅश च्या टेबल पाहायचं आहे दैट इज minus 4 सो g डॅश ऑफ minus 1 आता x ची व्हॅल्यू minus 1 असताना g डॅश ऑफ पाहिलं तर किती झालेलं आहे 4 into minus 4 म्हणजे किती आलं minus 16 सो minus 16 इज द आंसर this is 1 तर या पद्धतीने तुम्हाला इथे पेअर जोडायचा आहे ओके प्रॉब्लेम अगदी सोपी आहे परंतु हाच प्रॉब्लेम जर तुम्हाला बोर्डाच्या एग्जाम मध्ये आला तर 4 मार्क्स देऊन जातोय 4 मार्क्स ही गोष्ट लक्षात घ्या आणि काहीच केलेलं नाही जसा आपण डेरिवेटिव घेतो आहे स्टेप बाय स्टेप त्याच पद्धतीने डेरिवेटिव घेतलेला आहे फक्त पर्टिक्युलर व्हॅल्यूज आपण काढलेले आहे कोणत्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज आपण काढलेल्या नेक्स्ट थर्ड नंबरचा प्रॉब्लेम काय आहे सेम आहे अगदी कुठेही चेंज नाही
द डेरिवेटिव ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स, व्यवस्थित लक्षण है, द डी डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे काय? तर पहिले आपण कशावरती घेतो रे, ऍट एक्स इज इक्वल टू झिरो वरती. तर यामध्ये मी असं करतो इथे ऍट एक्स इज इक्वल टू झिरो असं लिहिलं तरीही चालतं, ही गोष्ट लक्षात घ्या. असं ब्रॅकेट करण्यापेक्षा मी असं लिहितोय, चालेल. मग इथे काय झालंय, अकॉर्डिंग दिस एफ द डेरिव्हेटिव्ह इज एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स इज जी डॅश ऑफ एक्स अँड ऍट एक्स इज इक्वल्स टू झिरो, एक्स ची व्हॅल्यू झिरो असताना. आता जिथे कुठे एक्स आलेला आहे त्याच्या जागेवर झिरो पुटअप करा, म्हणजे एफ डॅश ऑफ जी ऑफ झिरो इन टू जी डॅश ऑफ झिरो. मग जी ऑफ झिरो एक्सची व्हॅल्यू झिरो असताना जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू झालेली आहे वन, म्हणजे एफ डॅश ऑफ वन इन टू जी डॅश ऑफ झिरो, म्हणजे एक्सची व्हॅल्यू झिरो असताना जी डॅश काय झालेला आहे तर दॅट इज वन बाय थ्री. म्हणजेच एफ डॅश ऑफ वन एक्सची व्हॅल्यू वन असताना एफ डॅश ऑफ वन काय झालं तर दॅट इज मायनस वन बाय थ्री, मायनस वन बाय थ्री इन टू वन बाय थ्री, अँड सो द आन्सर इज मायनस वन बाय नाईन इज द आन्सर. कसं केलेलं आहे ते लक्षात घ्या. पहिले या एफचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स, त्यानंतर जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे जी डॅश ऑफ एक्स ऍट एक्स इज इक्वल टू झिरो. त्याच्यानंतर एफ डॅश ऑफ जी ऑफ झिरो इन टू जी डॅश ऑफ झिरो, जी ऑफ झिरो, जी ऑफ झिरो ची व्हॅल्यू किती झालेली आहे वन, जी डॅश ऑफ झिरो ची व्हॅल्यू झालेली आहे फाईव्ह. जी डॅश ऑफ झिरो ची व्हॅल्यू किती झालेली आहे फाईव्ह, सॉरी जी डॅश ऑफ झिरो ची व्हॅल्यू झालेली आहे वन बाय थ्री, वन बाय थ्री पुटअप केले. सो एफ डॅश ऑफ वन याची व्हॅल्यू वन असताना एफ डॅश ऑफ किती आहे तर मायनस वन बाय थ्री, सो मायनस वन बाय थ्री इंटू वन बाय थ्री म्हणजेच मायनस वन बाय नाईन. त्यानंतर सेकंड डी डी एक्स ऑफ, डी डी एक्स ऑफ कुठला आहे जी ऑफ एफ ऑफ एक्स, जी ऑफ एफ ऑफ एक्स ऍट ऍट एक्स इज इक्वल्स टू, एक्स इज इक्वल्स टू किती आहे तर झिरो. म्हणजेच आता इथे काय झालेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स ऍट एक्स इज इक्वल्स टू झिरो, तर डेरिव्हेटिव्ह काय झालेलं आहे जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स, या जी नुसार पहिले डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स, आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय तर एफ डॅश ऑफ एक्स ऍट एक्स इज इक्वल टू झिरो. परत लक्षात घ्या, जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स ऍट एक्स इज इक्वल टू झिरो. आता याची व्हॅल्यू जर झिरो घेतली तर काय होणार, जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ झिरो इंटू एफ डॅश ऑफ झिरो, बरोबर आहे. मग जी डॅश ऑफ एफ ऑफ झिरो म्हणजे याची व्हॅल्यू झिरो असताना एफ ऑफ झिरो ची व्हॅल्यू किती आहे वन, याची व्हॅल्यू झिरो असताना एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे वन, म्हणजे याचा अर्थ इथे काय झाला, जी डॅश ऑफ वन इंटू एफ डॅश ऑफ झिरो, याची व्हॅल्यू झिरो असताना एफ डॅश ऑफ झिरो किती झालाय फाईव्ह, म्हणजे हा झालेला आहे फाईव्ह. जी डॅश ऑफ वन याची व्हॅल्यू वन असताना जी डॅश ऑफ वन किती झालेला आहे मायनस एट बाय थ्री, मायनस एट बाय थ्री इंटू फाईव्ह म्हणजेच मायनस फोर्टी बाय थ्री, अँड दिस मच इज द आन्सर. त्याच्यानंतर थर्ड डी डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर टेन प्लस एफ ऑफ एक्स टू द पॉवर मायनस टू, टू द पॉवर मायनस टू, मायनस टू अँड ऍट एक्स इज इक्वल टू वन, एक्स इज इक्वल टू वन वरती आपल्याला काढायचं आहे. आता याच्या पॉवर नुसार पहिले आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय, कशानुसार, पॉवर नुसार. तर मायनस टू इंटू हा पॉवर कुठे येणार सोबत, मायनस टू इंटू एक्स टू द पॉवर टेन प्लस एफ ऑफ एक्स टू द पॉवर मायनस टू मायनस वन म्हणजे मायनस थ्री झालेला आहे. त्याच्यानंतर एक्स टू द पॉवर टेन चा डेरिव्हेटिव्ह काय झालेला आहे, टेन इंटू एक्स टू द पॉवर नाईन झालेला आहे. त्याच्यानंतर प्लस एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे एफ डॅश ऑफ एक्स,
आणि at x is equals to 1 x value 1 असताना आता इथे काय होतो minus 2 into 1 to the power 1 to the power 10 plus f of 1 to the power minus 3 into 10 into 1 to the power 9 plus f dash of 1 f dash of 1. So minus 2 into 1 to the power 10 means 1 plus f of 1 x value 1 असताना f of 1 किती झालेला आहे 3 so to the power minus 3 into यामध्ये 1 to the power 9 means 1 so 10 plus f dash of 1 म्हणजे h value 1 असताना f of 1 किती झालेला आहे f dash of 1 किती झालेला आहे -1/3 व्यवस्थित लक्षात घ्या x ची व्हॅल्यू 1 असताना f dash चा ब्लॉक पॉइंट आहे त्या कॉलम मध्ये कोण आहे -1/3 ते लिहिलेला आहे सो -2 into 4 to the power -3 4 to the power -3 into 10 -1/3 3 is the LCM 10 3 is 13 -1 that is 29 बरोबर त्यानंतर -2 upon 4 cube 4 cube that is equals to 64 4 चा पावर काय झालेला आहे -3 म्हणजे 4 क्यूब झालेला आहे हा लॉस कुठला यूज केलेला आहे -8 टू द पावर -m दैट इज 1 अपॉन 8 टू द पावर m हा लॉस यूज केलेला आहे इनटू काय झालेला आहे 29/3 म्हणजे यामध्ये आंसर आपल्याला किती भेटणार आहे तर दैट इज -2 इनटू 29 डिवाइडेड बाय 64 इनटू 3 सो 232 जार म्हणजे -29 अपॉन 32 इनटू 3 म्हणजे -29 अपॉन 96 बरोबर आहे -29 अपॉन 96 इज द आंसर त्याच्यानंतर हा 10th नंबरचा आता तुम्हाला करायचं आहे मी फक्त काय करतो ओरली समजून सांगतो आहे पहिले याचा डेरिवेटिव काय झालेला आहे ओरली समजून सांगतो ही गोष्ट लक्षात घ्या ओके f dash of x plus g of x into परत कोणाचा डेरिवेटिव x चा दैट इज 1 प्लस g of x चा डेरिवेटिव म्हणजे g dash of x लक्षात घ्या काय काय केलेले आहे पहिले f नुसार डेरिवेटिव त्यानंतर x चा डेरिवेटिव त्यानंतर g चा डेरिवेटिव घेतलेला आहे f dash of x plus g of x त्यानंतर इथे 1 plus g dash of x झाल्यानंतर आता f dash of x च्या जागी होती किती पुट अप करायला सांगितलं त्यांनी 0 म्हणजे 0 plus g of 0 into 1 plus g dash of 0 बरोबर आहे f dash of 0 plus g of 0 means g of 0 into 1 plus g dash of 0 आता लक्षात घ्यायचं आहे g of 0 x ची व्हॅल्यू 0 असताना g of 0 भेटेल 1 सो 1 ओके into 1 plus g dash of 0 x ची व्हॅल्यू 0 असताना g dash काय असेल तर 1/3 सो f dash of 1 x ची व्हॅल्यू 1 असताना f dash of 1 किती असेल -1/3 सो -1/3 into 4/3 म्हणजे याचा अर्थ -4/9 इज द आंसर -4/9 इज द आंसर ओके या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे की f and g विद द इनवर्स फंक्शन तुम्हाला माहित आहे जसं आपण डेरिवेटिव्स ऑफ इनवर्स फंक्शन घेत असताना dy/dx = 1/dx/dy लिहितो तोच कॉन्सेप्ट आपल्याला इथे यूज करायचा आहे म्हणजे यामध्ये जर तुम्हाला दिलेलं आहे सिंस f and g आर द इनवर्स फंक्शन आर द इनवर्स फंक्शन ऑफ इच अदर जर हे एकमेकांची इनवर्स फंक्शन असेल तर याचा अर्थ f dash of x व्हॅल्यू काय लिहायला पाहिजे आपण 1 अपॉन सॉरी यामध्ये आपल्याला g dash of x पाहिजे आहे तर g dash of x इज इक्वल टू काय असेल तर f dash of g of x असेल काय असेल f dash of g of x कारण तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे की f and g विद इनवर्स देन f ऑफ g ऑफ x आंसर काय असतं दॅट इज x असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची
तर हा कन्सेप्ट या स्टेटमेंट वरून तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि ते इथून आपण अशा पद्धतीने सांगतो आहे. इनवर्स डेरिव्हेटिव्ह माहिती असेल तुम्हाला. ओके, तर आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. वन अपॉन, आता आपल्याला जी डॅश ऑफ मायनस फोर पाहिजे. सो जी डॅश ऑफ मायनस फोर इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ जी ऑफ मायनस फोर झालेला आहे. देन वन अपॉन एफ डॅश ऑफ जी ऑफ मायनस फोर, याची व्हॅल्यू मायनस फोर असताना जी ऑफ मायनस फोर झालेला आहे वन, म्हणजेच इथे झालेला आहे एफ ऑफ वन. त्यानंतर याची व्हॅल्यू वन असताना एफ डॅश ऑफ वन, म्हणजे एफ डॅश च्या रक्कण्यामध्ये आन्सर फोर आहे. सो वन बाय फोर इज द आन्सर. सो जी डॅश ऑफ मायनस फोर इज इक्वल्स टू वन बाय फोर अँड दिस मच इज द आन्सर. बाकीचं जे प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे ते भरून लिहिण्याची गरज नाही, फक्त एवढं स्टेटमेंट आणि त्याच्यावरून आपण हे आन्सर काढू शकतो. ओके.